नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींना स्वागत आहे सर्वांचे आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसच्या मैदानी संदर्भात खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन भरतीसाठी आपण सराव सुरू करणार आहोत या सरावामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणे खूप गरजेचे आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वामध्ये सहभागी व्हा सुरुवात करूया आजच्या अपडेटला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थमनेलवर दोन हजार बावीसची जी नवीन भरती होणार आहे पोलीस भरती दोन हजार बावीस यामध्ये मैदानी चाचणी अगोदर होणारे होणार असलेली अपडेट आपण सकाळी पाहिलेली आहे परंतु याच अपडेटमध्ये मैदानी चाचणी संदर्भात खूप महत्त्वाचा निर्णय झालेला आहे मैदानी चाचणीमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आपण पाहणार आहोत माहिती चला सुरुवात करूया जसं की आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की जुलैमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये भरती सुरू होणार आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना या नवीन भरतीमध्ये जसं पाहता तुम्ही पुढील महिन्यात भरती प्रक्रियेला सुरुवात होईल असा विश्वासही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि याचवेळी त्यांनी व्य वक्तव्य केलेलं आहे व्यक्त केलेलं आहे की जी नवीन भरती होणार आहे भरती नवीन भरतीवेळी लेखीऐवजी मैदानी चाचणी अगोदर घेण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे आत्तापर्यंत हा निर्णय आलेला नाही निर्णय जाहीर होणार आहे की लेखी परीक्षेच्या अगोदर मैदानी चाचणी होणार आहे आणि यामध्येही पाहू शकता तुम्ही मैदानी चाचणीमध्ये इव्हेंट असणार आहेत नवीन इव्हेंटचा समावेश झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की लांब उडी आणि पुलप्स या दोन इव्हेंटचा दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये नव्याने समावेश झालेला आहे या अगोदर दोन हजार एकोणावीस पूर्वी या दोन इव्हेंट्सचा समावेश होता परंतु दोन हजार एकोणावीसमध्ये हे जे दोन इव्हेंट्स होते ते वगळण्यात आलेले होते आणि पन्नास मार्काचं फक्त फिजिकल घेण्यात आलेलं होतं या फिजिकलमध्ये या शारीरिक चाचणीमध्ये लांब उडी आणि पुलप्स यांचा समावेश नव्हता त्याऐवजी शंभर मीटर आठशे मीटर महिलांसाठी सोळाशे मीटर पुरुष उमेदवारांसाठी आणि गोळाफेक दहा मार्कां दहा मार्कांसाठी अशा प्रकारचं एकूण पन्नास मार्कांचं फिजिकल घेतलं जात होतं आत्ता आणि दोन हजार बावीसची जी भरती सुरू होणार आहे याच भरतीमध्ये तुम्ही पाहू शकता की गोळाफेक हा इव्हेंट असणार आहे त्यानंतर पुलप्स हा देखील इव्हेंट असणार आहे आणि लांब उडी हा देखील इव्हेंट असणार आहे शंभर मीटर धावणे हा पण इव्हेंट असणार आहे एकूण चार इव्हेंटचं चा या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे दोन हजार एकोणावीसच्या पूर्वी शंभर मार्काची शारीरिक चाचणी घेण घेतली जात होती त्यामध्ये पंचवीस पंचवीस मार्कांचं डिवायडेशन होतं महिलांसाठी महिलांसाठी चार इव्हेंट असायचे त्यामध्ये लांब उडी शंभर मीटर धावणे आठशे मीटर धावणे आणि गोळाफेक अशा प्रकारे पंचवीस 25, 25 पंचवीसचं डिवायडेशन होतं आणि पुरुष उमेदवारांना वीस वीस मार्काचे पाच इव्हेंट्स द्यावे लागत होते त्यामध्ये पुलप्स हा एक इव्हेंट्स होता पुरुष उमेदवारांना वीस वीस मार्काचं डिवायडेशन होतं पुलप्सला वीस मार्क लांब उडीला वीस मार्क गोळाफेकला वीस मार्क त्यानंतर शंभर मीटरला वीस मार्क आणि सोळाशे मीटरला वीस मार्क अशा प्रकारे अशा प्रकारे पाच इव्हेंट्स पुरुष उमेदवारांसाठी आणि चार इव्हेंट्स महिला उमेदवारांसाठी या अगोदर अशा प्रकारचं पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीचं स्वरूप चा होतं परंतु आता दोन हजार बावीसमध्ये जी नवीन भरती होणार आहे या भरतीचं स्वरूप असणार आहे यामध्ये आठशे मीटर आणि सोळाशे मीटर याबाबत त्यांनी स्पष्टता दिलेली नाही परंतु आठशे मीटर आणि सोळाशे मीटर यांचाही समावेश असणार आहे महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर आणि पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर अशा प्रकारचं रनिंग असतं तर यांचाही समावेश या भरतीमध्ये असणार आहे परंतु त्यांनी आता सांगितलेलं आहे की नवीन भरतीमध्ये पुलप्स आणि लांब उडी यांचा समावेश असणार आहे आणि यांना किती गुण दिले जाणार आहेत हेही स्पष्ट केलेलं नाही जी आर आल्याच्या नंतर संदर्भात सर्व सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे सर्व स्पष्टीकरण भेटणार आहे की कुठल्या इव्हेंटला किती मार्क दिले जाणार आहेत कोणत्या नवीन इव्हेंटचा समावेश झालेला आहे ते तर आपल्याला समजलं आहे की पुलप्स आणि लांब हुडी या दोन नवीन इव्हेंटचा समावेश दोन हजार एकोणावीसच्या भरतीमध्ये दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये करण्यात आलेला आहे दोन हजार एकोणावीसच्या भरतीमध्ये जे दोन इव्हेंट्स वगळण्यात आलेले होते त्यांचा परत नव्याने समावेश नवीन भरतीमध्ये करण्यात आलेला आहे तर नक्कीच ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे कारण लेखीच्या तुलनेमध्ये त्यांचं जी शारीरिक क्षमता असते शारीरिक चाचणीमध्ये ते अधिक सक्षम असतात लेखीच्या तुलनेमध्ये असं नाही की ते शारीरिक चाचणी फक्त शारीरिक चाचणी देऊ शकतात लेखीमध्ये कमजोर असतात तसं नाही फक्त ग्रामीण भागातील उमेदवार लेखीच्या तुलनेमध्ये अधिक सक्षम असतात ते शारीरिक चाचणीमध्ये त्या संदर्भात हा नवीन निर्णय झालेला आहे आणि त्यांचाच विचार करून हा निर्णय झालेला आहे तर नक्की खूप चांगला चांगला निर्णय आहे आणि लांब उडी पुलप्स या दोन इव्हेंटचा समावेश दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये झालेला आहे हेही चांगलं आहे कारण पुरुष उमेदवारांना पुलप्स हा जो इव्हेंट्स असतो त्याला वीस मार्क दिले जातात महिलांसाठी हा इव्हेंट नसतो हाही मुद्दा नीट लक्षात घ्या जे नवीन भरती देणार आहेत त्यांच्यासाठी आहे अगोदर भरती जे दिलेले आहे त्यांना माहीत आहे की फक्त पुलप्स हा जो इव्हेंट आहे तो महिला सॉरी पुरुष उमेदवारांसाठी असतो महिला उमेदवारांसाठी नसतो तर पुरुष उमेदवारांना दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये पुलप्स हा इव्हेंट असणार आहे आणि महिला उमेदवारांना लांब उडी हाही इव्हेंट असणार आहे तर नक्कीच चांगली बातमी आहे पुरुष उमेदवारांना दोन्ही इव्हेंट असणार आहेत त्यामध्ये पुलप्स आणि लांबुडी हाही मुद्दा लक्षात घ्या तर नवीन भरती सा शारीरिक चाचणी संदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद